हॅलो फ्रेंड्स, मी रचना. वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. आज आहे 14 फेब. तर काय झालं म्हणजे अहो, व्हॅलेंटाईन डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे टू यू ऑल. व्हॅलेंटाईन डे विश करायला काय फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने, हजबंड वाईफनेच व्हॅलेंटाईन डे विश नाही करायचं, तर आपण आपल्या आपण ज्यांच्यावरती मनापासून प्रेम करतो, मग ते कोणी असू दे, आपले आई वडील असू देत, आपली बहीण भावंड असू देत, आपले फ्रेंड्स असू देत, आपण सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे विश करू शकतो. आणि माझे बरेचसे फ्रेंड असे आहेत की ते मला विचारतात की काय तू चॉकलेट डे सेलिब्रेट करते, प्रपोज डे सेलिब्रेट करते, सगळे डेज सेलिब्रेट करते, काय झालं? छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घ्यायलाच पाहिजे की नाही फ्रेंड्स? मला तरी असंच आवडतं. आनंद घ्या, आनंद द्या, बस. अजून काय पाहिजे? बरोबर आहे की नाही? मस्त हसत जगायला पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद घेतला पाहिजे. तर म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना माझ्या या यूट्यूब फॅमिलीला, माझी फॅमिली खूप छोटी आहे मला माहिती आहे, तरीसुद्धा आत्तापर्यंत तुम्ही सगळेजणं माझ्या बरोबर आहात, तर तुम्हाला सगळ्यांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, आज व्हॅलेंटाईन डे आहे तर मी म्हटलं नवरोबासाठी आपण काहीतरी आज खास भेद केलाच पाहिजे. काय म्हणता, करायला पाहिजे की नाही? तर हो, आम्ही विचार केला की काय करावं, बरोबर, काय त्याला आवडतं. तर त्याला गोड पदार्थ तर खूपच आवडतात, त्याच्यामुळे मी म्हटलं आज काहीतरी गोड होऊन जाऊ. आज बनवूया आपण गाजरचा हलवा. पण नंतर विचार आला की गाजरचा हलवा बनवायचा म्हणजे गाजर किस्सा. पण मी म्हटलं आज काहीतरी आपण युनिक पद्धतीने आणि एकदम असं म्हणजे कमी कष्टात आणि इन्स्टंट असा गाजर हलवा करायचा आहे. मला पण बघायचं आहे का गाजर न किसता कसा काय गाजर हलवा एकदम स्वादिष्ट बनवता येतो तो. तर चला मग जाऊया त्याच्यासाठी किचनमध्ये आणि बघून घेऊया की कमीत कमी वेळामध्ये गाजर हलवा कसा बनवायचा तो. आणि व्हॅलेंटाईन डेचा पण आपण विचार करायलाच पाहिजे की आज काय करता येईल. बरं, माझा काहीही प्लॅन नाही आहे, ऑलविनचा सुद्धा काही प्लॅन नाही आहे, पण बघू. व्हॅलेंटाईन डे आहे म्हटलं तर काहीतरी खास झालंच पाहिजे. तर जसं जसं दिवस जात होईल पुढे 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 तसं तसं बघूया काय करायचं. त्याआधी आपण बनवून घेऊया गाजरचा हलवा. तर चला जाऊया गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघण्यासाठी किचनमध्ये. तर फ्रेंड्स, गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मी घेतलेले आहेत 1 किलो गाजर, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी मावा, 1 वाटी गोवर्धन घी, वेलची पावडर, स्वादानुसार मीठ, आणि इथे मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये आहेत काजू, बदाम आणि पिस्ता. तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचे, जे हे जे गाजर आहे ते आपल्याला असे तासून घ्यायचं आहे पूर्ण, सगळे त्याचे साल जे आहे ते काढून घ्यायचे. आता मी ती पहिली काढून घेते. हे माझे गाजर सगळे तासून झालेले आहेत. आता मी त्याला पाणी धुवून घेते स्वच्छ. गाजर तर आता आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, आता आपल्याला याच्यामध्ये असे या गाजरचे तुकडे करून घ्यायचे. फ्रेंड्स, हे गाजर कटिंग करून माझे झालेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यानंतर मी त्याचं कटिंग केलंय. आणि आता कुकर ठेवलाय मी, छोटा कुकर ठेवलाय मी गॅसवरती, आणि आता तो गरम झालेला आहे. यामध्ये मी घालून घेते 2 मोठे चमचे घी. घी मध्ये मी हे गाजर जे आहेत तुकडे करून ठेवलेले ते सगळे घालणार आहे. हे चांगले असे आपण परतून घेऊया घीमध्ये. जवळ अर्धा वाटी घी मी वापरलेलं आहे. आता याला मी 1-3 शिट्या काढून घेणार आहे. तर 3 शिट्या होऊ देत, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. तर फ्रेंड्स, 3 शिट्यानंतर मी कुकर जरा थंड करून घेतलेला आहे आणि आता मी हा खोलून घेते. आणि हे जे गाजर आहेत हे छान असे बॉईल झालेले आहेत, हे बघा छान असे बॉईल झालेले आहेत. हलवा बनवण्यासाठी मी भांडं घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे याच्यावरती. आता हे जे गाजर बॉईल केलेले आहेत आपण कुकरमध्ये, ते मी सगळं याच्यामध्ये घालून घेते, मॅश करून घेते याच्यामध्येच. आता हे करताना मी थोडा गॅस मोठा ठेवणार आहे, गॅसची फ्लेम फास्ट ठेवणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता ऑलमोस्ट माझे सगळं गाजर जे आहे ते पूर्ण स्मॅश करून झालेलं आहे. गॅसची फ्लेम आता मी मीडियम वरती करते.
आणि आता मी याच्यामध्ये घालून घेते हे दूध। मी अर्धा वाटी दूध घालून घेते याच्यामध्ये। फ्रेंड्स, आपण गाजर कुकरमध्ये बॉईल करून घेतल्यामुळे हा हलवा बनवायला अगदी थोडा वेळ लागतो। दूध घालून झाल्यानंतर बऱ्यापैकी मी ढवळत होते हे, आणि आता बऱ्यापैकी छान असं स्मॅश झालेलं आहे आणि दुधाबरोबर एकजीव झालेलं आहे। त्याच्यामध्ये जाईल ही एक वाटी साखर, त्याचबरोबर ही जाईल वेलची पूड। गोड पदार्थ म्हटलं की मीठ तर पाहिजे थोडंसं, तर मी अगदी किंचित असं मीठ घातलेलं आहे। आणि हे अगदी एक 5 ते 10 मिनटं लागतील याला त्यातलं पाणी सगळं सुकेपर्यंत। तर आपण 5 ते 10 मिनटं देऊया ह्याच्यासाठी। आणि याचबरोबर आता मी घालणार आहे हे ड्रायफ्रूट्स, काजू, बदाम आणि पिस्ता। 5 ते 10 मिनटं मी हा शिजवून घेते। तर फ्रेंड्स, आपला हा गाजर हलवा छान असा रेडी झालेला आहे। 1-10 मिनटं मी हे त्याला स्टीर केलेलं आहे। तर आता लास्ट स्टेपला आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये मावा। 200 ग्राम मावा आणलेला मी 1 किलो गाजर हलव्यासाठी। हलवा आपला रेडी आहे आणि वरून गार्निशिंगसाठी मी काजू, बदाम, पिस्ताचे काही तुकडे घालत आहे। तर मग फ्रेंड्स, इथे आपला गाजर हलवा बनून रेडी आहे। दिसायला तर भारी दिसतोच आहे, पण याच्या सुगंधावरून मला कळतंय की किती भारी बनला आहे। तुम्हाला जर माझी ही आजची गाजर हलवाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा। आता मार्केटमध्ये गाजरचा सीझन आहे, तर नक्की करून बघा। 1 किलो 2 किलो मस्त फ्रीजमध्ये बनवून ठेवला तर तुम्ही 2-3 दिवस आरामात खाऊ शकता। तर नक्की करून बघा। आणि काय मग व्हॅलेंटाईन डेचा प्लॅन ठरला की नाही ठरला? आमचा तरी ठरलाय बरं का। आम्ही जाणार आहोत एका मूवीला आणि बरेच दिवसापासून पेंडिंग होता, आम्हाला बघायचा होता वेड हा मूवी। तर आज ऑलवेज मला वेड मूवी बघायला घेऊन जात आहे। त्याने मला आता मगाशी फोन करून सांगितलं की मी तिकीट बुक केलेली आहे, तू ये। तर मग 6 वाजलेत आता, तर माझ्याकडे बराच वेळ आहे। आणि तर मग 8:30 मूवी आहे उल्हासनगरला, तर थोड्या वेळाने तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते। तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 7:50 आणि मी तर रेडी झालेली आहे निघायला। तर चला आता आपण जाऊया पिक्चर बघायला। वेड मूवी बघायला जाते मी आणि ऑली भेटणार आहे मला तिकडे डायरेक्ट आणि मी इकडनं जाणार आहे। चला मग। लेट्स गो गाईज। उशीर झालाय फ्रेंड, 8:40 झालेले आहेत। ऑलविन गेलाय बाईक पार्किंगला लावायला, तोपर्यंत मी पुढे जाते। फायनली आपला व्हॅलेंटाईन आपल्याला भेटलेला आहे। हॅपी व्हॅलेंटाईन डे। चल स्क्रीन फोन इकडे इकडे। अरे ऑली, कॅरमल नाही आहे, कॅरमल नाही आहे। मग हां, समोसा घेत घे 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 पटकन घे। मूवी खूप भारी होता फ्रेंड्स, बघायला खरंच खूप उशीर केला आम्ही, पण तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा। मराठी मूवी आहे तर बघायलाच पाहिजे, मजा आली मूवी बघून। 11:30 झालेली आहे तर आता निघतो लगेच घरी जायला। वाजलेले आहेत आता 12 आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत। आणि कसं वाटलं तुला वेड मूवी? एकदम मजा आली, इमोशन्स चांगले आहेत, चांगलं डायरेक्शन्स आहे,
आणि चांगली स्टोरी आहे आणि नेहमीप्रमाणे मी रडलेली आहे. मुलीचं काम चांगलं झालेलं आहे त्याच्यात. मुलीचं छोटं मुली छोटी मुली हां खुशी खुशी तर छान होता मूवी आणि आजचा दिवससुद्धा खूप छान होता. तर सरप्राईज आहे ऑलीसाठी. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, ऑलीला पण आता कळेल. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव्ह यू ऑल.